सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. छगन भुजबळांनी डागली तोफ. नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र काल झालेल्या समीर भुजबळ यांच्या सभेत नांदगाव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केलाय. समीर भुजबळ यांच्या सभेतच शिवीगाळ्याची कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवण्यात आली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांच्यावर सुहास कांदे संतापल्याचं दिसून आलं. आता यावरून राष्ट्रवादी अजित गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधलाय. छगन भुजबळ म्हणाले, मी काही तिथे गेलो नव्हतो, तो अपक्ष उभा राहिलाय. समीरने फॉर्म भरला आहे, काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असं त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यानंतर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते, त्यांनी माईकसमोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. खाणारड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली. मी काय तिथे गेलो नव्हतो, माझं मी काय फॉर्म भरायला, कारण तो अपक्ष उभा राहिलेला आहे समीर भुजबळ. परंतु काल जे काही व्हायरल झाले व्हिडिओ आणि आजसुद्धा वर्तमानपत्रातून जे काही छापून आलं आहे त्यातून असं स्पष्ट दिसतं आहे की तिथले जे आताचे आमदार आहेत कांदे हे शिवीगाळ करतायत. शेखर काहीतरी पगार की पगार आहे पगार पण वाटतं त्यांचं नाव आणि मराठा समाजाचे काही आहेत कार्यकर्ते. आम्ही आता इलेक्शनमध्ये काय सगळे समाज एकमेकाला मदत करत असतात आणि त्यांनी काही भाषण वगैरे केल्यानंतर ताबडतोबच तिकडून शिवीगाळ सुरू झाली. आणि शेखर एवढं हुशार की त्याने तर जो काही मोबाईल होता तो ताबडतोब त्या माईकसमोर धरला आणि अख्ख्या मला जे माहिती आहे की अख्ख्या नांदगावमध्ये स्पीकर्स लावलेले होते, त्या स्पीकर्सवर या सगळ्या शिव्या ऐकल्या गेल्या. अतिशय घाणेरड्या शिव्या, अश्लील शिव्या, दमबाजे. एवढंच नाही तर विनोद शेलार ते समीर भाऊचे कार्यकर्ते ते तिथे मला वाटतं तहसील कार्यालयाच्या बाहेर कुठेतरी असतील, तिथे जाताना त्यांनासुद्धा दमदाटे, त्यालासुद्धा शिव्या आणि त्याच्यावरून समीर भुजबळांनासुद्धा शिव्या, तीसुद्धा एक क्लिप जे आहे व्हायरल झाली आहे. मला वाटतं की समीर भुजबळ यांनी प्रचारासाठी ही जी टॅगलाईन घेतलेली आहे की भयमुक्त नांदगाव काय, हे दोन क्लिप जर लोकांनी ऐकल्या आणि तुम्ही जर ऐकल्या तर ती टॅगलाईन का केली आहे काय, हे सगळ्यांच्या लक्षात येईल की ही अशी भीती भर सभेतील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना, सामान्य जनतेचं काय असेल, सामान्य जनता तर बोलूच शकत नाहीत त्यांच्यासमोर. आणि म्हणून याचा अर्थात त्यांनी तक्रार केली, आता वर्तमानपत्रात आल्यानंतर सोमोटो पोलिसांनी पण कारवाई करायला पाहिजे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. माझ्या मते तिथे पोलीस आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे लोक काम करतात निवडणूक अधिकारी वगैरे ते पूर्णपणे प्रेशरखाली काम करतायत, भीतीखाली काम करतायत. इलेक्शन कमिशनने या बाबतीमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टी काय तक्रारच केली पाहिजे आणि हे केलं पाहिजे, मग हे मीडिया आणि वर्तमानपत्र कशासाठी आहे, या क्लिप्स काय सांगतायत, यातून जे आहे सर्व संबंधितांनी जे आहे जी काही योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि लोकांना भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करून दिलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे निवडणूक अधिकारी असतील त्यांनी पार्शलिटी करता कामा नये, सगळ्यांना सारखा न्याय देण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे, योग्य असेल तेच त्यांनी केलं पाहिजे.
एवढंच मला सांग. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.